नमस्कार मित्रांनो मी राऊत गंगाधर आज आपण पाहणार आहोत लोकोस ॲपमध्ये पदाधिकारी यांचं डिटेल कसं अपडेट करायचं त्यानंतर जर समूहाचा पदाधिकारी आपलं पद सोडत असेल अध्यक्ष सचिव समूहाचे बदलत असतील तर ते कशा पद्धतीनं अपडेट करायचे आणि समूहाचे पदाधिकारी बदलत असतील अध्यक्ष सचिव जर समूहाचे बदलत असतील ते ला ला कशे तर ते आपल्याला कसे अपडेट करायचे हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहा आपण समूहाची या ठिकाणी माहिती भरलेली आहे तर आपल्याला समूहाचे अध्यक्ष आणि सचिव बदलायचे आहेत किंवा अध्यक्ष किंवा सचिव बदलायचा असेल तर या ठिकाणी पहा साईन अथॉरिटीचा ऑप्शन आहे बँक डिटेलच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे पेन्सिलचा आयकॉन आहे या ठिकाणाहून आपण आपल्या समूहाचे अध्यक्ष सचिव बदलू शकतो या ठिकाणी पहा नेम लिहिलेला आहे या नेमवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला समूहाचा जो कोणी नवीन अध्यक्ष होणार आहे किंवा सचिव होणार आहे त्यांच्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कोणत्या तारखेपासून हा अध्यक्ष होत आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी सलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं साइन अथॉरिटी ऑन करायची आहे आणि ॲड डेजिग्नेशनवर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं हा आपला समूहाचा अध्यक्ष असेल किंवा सचिव असेल बदललेला आहे अशाच पद्धतीनं जर आपल्या समूहाचा अध्यक्ष किंवा सचिव समूह सोडून जात असेल तर इनॅक्टिव्ह करताना आपल्याला अगोदर तो अध्यक्ष असेल किंवा सचिव असेल त्याला पदावरून या ठिकाणाहून बदलायचं आहे साईन अथॉरिटी चेंज करायची आहे आणि नंतरच तो मेंबर इनॅक्टिव करायचा आहे नंतरच तो मेंबर इनॲक्टिव्ह होतो अन्यथा तो मेंबर इनॲक्टिव होत नाही त्यामुळं आपल्याला हे एक लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या समूहाचे अध्यक्ष किंवा सचिव बदलले असतील तर आपल्याला साईन अथॉरिटीवरती जाऊन आपल्याला त्या समूहाचे अध्यक्ष सचिव हे या ठिकाणाहून चेंज करायचे आहेत आणि जोपर्यंत आपण या आपले त्या समूहाचे अध्यक्ष सचिव लोकोस ॲपमधून चेंज करत नाही तोपर्यंत आपलं हे अपडेट होणार नाही अशा पद्धतीनं आपल्याला अध्यक्ष आणि सचिव यांचं लोकोस ॲपमध्ये अपडेशन करायचं आहे तर या ठिकाणी आपण थांबूया परत एकदा विनंती मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे अपडेशन तुमच्यापर्यंत आम्ही देत राहू या ठिकाणी थांबूया थँक्यू